हॅलो फ्रेंड्स वेलकम टू शमिकाज टेक्निक आज मी तुम्हाला घेऊन आली आहे केरळमध्ये केरळमधल्या मुन्नार इथल्या एका कसववालायम हँडलूमच्या हैं साडी शॉपमध्ये इथे ॲक्च्युली आपण पाहणार आहोत साडी कशी तयार होते कारण कुणीही केरळला गेलं आहे आणि तिथून साडी न घेता घरी आलं आहे असं कधीच होत नाही त्यातलीच मी एक साडी प्रेमी आणि मला इथे येऊन प्रत्यक्ष साडी कशी तयार होते हे पाहण्याचा योग आला आणि मला खूपच छान वाटलं कारण आत एंट्री केल्या केल्या इथे त्यांचे कारागीर बसलेले होते एक माणूस जेमतेम बसू शकतो इतका खड्डा तिथे असतो गेलेला आणि त्या खड्ड्यामध्ये तो माणूस साडी विनायला बसलेला असतो आत्तापर्यंत मी त्या केरळच्या साडीबद्दल ऐकलेलं के होतं की पांढऱ्या कलरची ऑफ व्हाईट कलरची साडी असते आणि त्याला फक्त गोल्डन बॉर्डर असते इतकीच मला त्या साडीबद्दल माहिती होती पण हे प्रत्यक्ष कारागीर कशी साडी तयार करतात त्यांचे किती कष्ट असतात हे पाहून मात्र त्या साडीबद्दल मला जास्तच क्युरॅसिटी निर्माण झाली आणि जाणून घेण्याची खूप इच्छा झाली तर ही केरळची कसाऊ साडी ॲक्च्युली कसाऊ का म्हणतात याला तर कसाऊ म्हणजे जरीची बॉर्डर पूर्वी या साडीच्या बॉर्डरमध्ये सोन्याच्या तारा वापरल्या जायच्या त्यामुळे त्या साडीची किंमत पण तितकीच महाग असायची कालांतराने मग तांब तांब्याच्या तारा सोन्याच्या पाण्यामध्ये बुडवून त्याची जर वापरली जाऊ लागली आणि आता तर वेगवेगळ्या कलरचे जरीचे धागे वापरले जातात अशा प्रकारची ही साडी बनवली जाते एक साडी बनवण्यासाठी कमीत कमी तीन दिवस लागतात आणि खरं तर केरळचा हा जो मेन पोशाख आहे तो आहे हा मुंडू म्हणजे त्याला धोती म्हणतात किंवा लुंगी म्हणून ते वापरली जाते याला जर जरीची बॉर्डर असेल तर त्याला कसाव मुंडू असं म्हणतात इथल्या कारागिरांशी बोलण्यासाठी मला खूपच प्रयत्न करावे लागले कारण त्यांना हिंदीही कळत नव्हतं आणि इंग्लिशही कळत नव्हतं त्यामुळे मला मेडिएटर कोणीतरी ट्रान्सलेटर घ्यावं लागलं आणि त्यांना खूप प्रश्न मी विचारले त्याच्यामध्ये मला कळलं की एक त्यांची ही धोती किंवा एक लुंगी तयार करण्यासाठी त्यांना नऊ तास लागतात म्हणजे जवळजवळ एक दिवस लागतो त्यांना हे बनवण्यासाठी आणि साडी तयार करण्यासाठी तीन दिवस लागतात केरळची प्रा पारंपरिक साडी म्हणून जी नेसली जाते त्याच्यामध्ये दोन पीस असतात म्हणजे हे दोन मुंडू एकत्र करून केरळची साडी लग्नांमध्ये त्यांच्या वापरली जाते किंवा मल्याळी जे जो समाज आहे त्यांच्या ओणमसारख्या सणसमारंभामध्ये अशा प्रकारची सेतू मुंडू म्हणजे दोन प्रकारचे पीस साडीचे एकत्र करून ती साडी घातली जाते त्याच्यानंतर तिथे कनेक्टेड जे त्यांच्या साडीच्या विक्रीचं दालन आहे तिथे मी आले आणि खूप मला आनंद झाला कारण इतका तिथे मोठा साठा होता साड्यांचा सा, आणि खूप व्हरायटी होत्या कारण मला वाटलं होतं फक्त एक प्रकारचीच साडी आहे त्यांच्याकडे पण इथे आल्यानंतर मला कळलं की याच्यामध्ये इतके व्हेरिएशन्स त्यांनी केलेले आहेत कारण आत्तापर्यंत फक्त हँडलूम कॉटनची साडी मला माहिती होती तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सिल्कच्या थ्रेडमध्ये सुद्धा आता त्या विणलेल्या साड्या आहेत त्याच्यानंतर फक्त गोल्डन बॉर्डरच नाही तर वेगवेगळ्या कलरच्या बॉर्डरसुद्धा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्या ते, त्यांनी एक पारंपरिक साडी पण मला त्यांची एक जी दाखवली ज्याच्यामध्ये रेड कलरची बॉर्डर होती ती पण सुंदर होती साडी प्युअर कॉटनची साडी ही साड्या अंगावर टाकून पाहण्याचा मोह काही मला आवडला नाही ही एक साडी खूप छान आवडली होती मला याच्यामध्ये बासरी आणि मोरपिसं असं ते कॉम्बिनेशन होतं आणि ते बॉर्डरला होतं खूप छान सिल्कवर हे पण एक मोर पिसाचं वेगळं कॉम्बिनेशन होतं अशा टाईपच्या साड्या मला खूप आवडल्या तुम्ही ऑनलाईनसुद्धा या साड्या तुमच्यासाठी मागू शकता त्यासाठी कसा ओ अलायम मुन्नार असं जरी तुम्ही सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला ती वेबसाईट मिळून जाईल या अशा सुंदर साड्यांच्या खूप साऱ्या व्हरायटीमध्ये इतकी मी हरवून गेले होते की नक्की कुठली निवडायची हा मला प्रश्न पडलेला होता त्यातूनही मी माझ्यासाठी खूप छान साड्या निवडल्या आणि या साड्यांवर मो मोस्टली टेम्पल ज्वेलरी वगैरे फार छान दिसते प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी फिरायला जाते मी एकतर ट्रॅव्हलर आहे तर, तर मला खूप आवडतं फिरायला जिथे जिथे मी जाते तिथलं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं अशा कुठल्या तरी गोष्टी मी घरी घेऊन येत असते आणि त्यातलीच अशी एक सुंदर साडी मी माझ्यासाठी नक्की घेऊन आलेली आहे आणि माझ्याकडे तो ठेवा कायमचा राहणार आहे केरळचा पुन्हा भेटूया मैत्रिणींनो निरोगी रहा हसत रहा